यह है एमएनएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज कुछ खास खबर। यह खबर सोलापुर से सामने आ रही है। रैगिंग से परेशान एक छात्र ने खत्म की अपनी जीवन लीला। जांच के आदेश अतुल लोंदे। एक दुर्भाग्यपूर्ण घटना हुई जहां पुणे के एक प्रतिष्ठित कॉलेज में पढ़ने वाले एक छात्र ने रैगिंग से तंग आकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली। अब इस मामले में कांग्रेस कूद गई है। कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंदे ने इस बारे में ट्वीट किया और मांग की कि राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस इस मामले की जांच करें। सुसाइड नोट मध्ये आमच्या मैत्रीप्रमाणे जोशी नामक एका व्यक्तीचं नाव आहे, ज्याच्यामुळे राजकारणी गर्जनी सुसाइड केली असं म्हणणं आहे। हा विद्यार्थी जर सुसाइड करत असेल आणि त्याला कोणी कारणीभूत असेल आणि ती कारणं जर या मराठाच्या स्पर्धा परीक्षांच्या संबंधी जर असेल, त्याच्याशी अटॅच असेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे। आणि सुसाइड नोटमध्ये नाव लिहिलं असताना सुद्धा जर काही कारवाई होत नसेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे या फडणवीस आणि शिंदे सरकार यांचा दृष्टिकोन जो आहे विद्यार्थ्यांकडे बघण्याचा, तो किती वाईट आहे, किती तो बेफिकरीचा आहे, हे याच्यावरून स्पष्ट होतं। पण माझी माहिती अशी आहे की चौकशी सुरू झालेली आहे माझ्या ट्विटनंतर, जेव्हा काँग्रेसनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला आणि आंदोलनाचा इशारा दिला, तर त्यानंतर त्याला चौकशीला बोलवलं असं माझी माहिती आहे। कन्फर्म तुम्ही करून घ्या। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये 32 लाख विद्यार्थी आज महाराष्ट्रात तयारी करत आहेत। मला अनेक विद्यार्थी फोन करतात की दादा आम्ही आत्महत्या करायची का, आता 3-4 वर्ष झाले परीक्षा होत नाही, कोरोनामध्ये लोकांनी सहन केलं, परीक्षा होत नाही, परीक्षा झाल्या त्याचे निकाल लागत नाही आणि जे निकाल लागतात पेपर फुटतात, त्याच्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत। आपल्याला माहिती असेल एमपीएससी आम्ही मोठं आंदोलन केलं होतं, तुगलकी कारभार जो सुरू आहे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने अतिशय वाईट आहे। आमची विनंती एमपीएससीला सुद्धा आहे, एमपीएससीने सुद्धा लवकर दुरुस्त व्हावं, वेळच्या वेळेवर ॲडव्हर्टाईज काढाव्या, जीएडीनी वेळच्या वेळ रिक्त पदं जी आहेत ती एमपीएससीला पाठवावी आणि योग्य पद्धतीने परीक्षा घ्यावी। माझा स्पष्ट आरोप आहे की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येतं त्या त्या वेळेस एमपीएससीमध्ये गडबडी होतात। 95 ते 2000 पण झाल्या, 14 ते 19 पण झाल्या, फक्त मेगाभरती महाभरती 72,000 75,000 असं खोटं बोलून काम करण्यापेक्षा ज्या जागा आहे त्या काढाव्या, योग्य वेळी परीक्षा घ्यावी आणि कारणं देऊ नये। आपण 15 लाख विद्यार्थ्यांची जर 10वीची परीक्षा घेत असू, 15-16 लाख विद्यार्थ्यांची 12वीची परीक्षा घेत असू, तर आपण 1.5 लाख दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेला बसणारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही, हा असा नाकर्तेपणा सरकारने पुढे करू नये। आत्महत्येच्या प्रवृत्त केल्याचे जेव्हा आरोप होतात काय नक्की आरोपींना लगेच अटक होते, या प्रकरणात अटक का झाली नाही, सरकार काही उघडं पडेल काय असेल यामुळे अटक नाही झाली? एक तर सरकार गंभीर नाही, किंवा त्या व्यक्तीच्या सरकारमध्ये मोठे धागेदोरे असावं, किंवा पोलिसांवर दबाव असावा। सुसाईड नोट हा एव्हिडन्स मानला जातो एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे, आणि त्याच्यानंतर जर कारवाई होत नसेल ही गंभीर बाब आहे। काय दृष्टिकोन आहे तुमचा ह्या विद्यार्थ्यांच्या प्रति बघण्याचा, काय कारण आहे? आणि नाव लिहिलं असताना सुद्धा कारवाई होत नसेल मग काँग्रेस काही बघायची भूमिका घेणार नाही? आतापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलो, आताही उभं राहू, रस्त्यावर उभं राहू आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा उचलू। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर सोलापुर से सामने आ रही है। मैं कांग्रेस का प्रदेश अध्यक्ष था लेकिन मैंने नाना पटोले जितनी यात्रा नहीं की। सुधीर कुमार शिंदे। बीजेपी के खिलाफ काफी गुस्सा है इसलिए अब बीजेपी राज्य में नहीं बल्कि सड़कों पर नजर आएगी। इंदिरा जी कर्नाटक के चिकमंगलूर से चुनी हुई गई और लड़ाई बदल गई। इतने लंबे समय तक बीजेपी में काम करने वाले यह सोचा गया था कि निम्बार्गी चाचरत में प्रवेश करेंगे लेकिन उन्होंने साहस पूर्वक प्रवेश किया। मैं 2 बार कांग्रेस क्षेत्र का अध्यक्ष रहा लेकिन नाना पटोले ने जितनी यात्रा की उतनी यात्रा नहीं की। सोलापुर की आवाज शहीदों की आवाज है और ये लोग आजादी को कमजोर करने की कोशिश करते हैं। नाना भाऊ, तुम्ही मी बघतो कुठे दिल्ली असो, कुठे कर्नाटक असो, कुठे तामिळनाडू असो, तुम्ही चोहोकडे येत आहे। प्रांताध्यक्ष असं फिरत एवढं फिरत असतील असं मला वाटलं नाही। मी एकदा नाही
दोनदा प्रांताध्यक्ष होतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा, पण एवढं काय मी कधी फिरलो, पण तुमच्यातले जी उमेद आहे आणि जी तुमच्या मनामधली पीडा आहे। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर सोलापुर से सामने आ रही है। मुझे एक देश के प्रधानमंत्री राहुल गांधी नाना पटोले। राजीव गांधी कंप्यूटर इंजीनियर की देन है जो दुनिया के पीठ पर नजर आते हैं। एक काली टोपी वाले व्यक्ति को महाराष्ट्र के राज्यपाल के रूप में स्थापित किया गया। छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, भाऊराव पाटिल, सावित्रीबाई फुले का अपमान किया गया। बीजेपी ने नया जीआर जारी किया है जिसमें उन्होंने मछुआरों को जहरी तक पहुँचाया है। मैं मोदी जैसा झूठा नहीं हूँ, उन्होंने कहा कि वह जवानों के लिए यूनिफॉर्म तैयार करेंगे, लेकिन देश में रक्षा का निजीकरण कर दिया गया है। चीन ने हमारे देश पर कब्जा कर लिया, लेकिन देश 56 इंच के समुद्र की बात करने को तैयार नहीं है। कोली समाज को नौकर नहीं मालिक बनाने का काम कांग्रेस करेगी। पिछले दो देशमुख मंत्री, उन्होंने संस्था को छीन लिया और पैसे खा गए। यह उनकी गलती नहीं है, उन्हें यह विचार दिया गया है। महाराष्ट्र में औरंगाबाद से लेकर त्र्यंबकेश्वर तक 9 दंगे हो चुके हैं। अकोला में विलास गायकवाड़ नाम का लाइनमैन निर्दोष व्यक्ति को बिना कुछ जाने ही मार डाला गया। औरंगाबाद के सांसद कर रहे हैं कि नेता ही दंगे करवाते हैं। उन्होंने कहा कि वे इसमें माहिर है। जब हम कॉलेज में पढ़ रहे थे तब शीला दीक्षित दिल्ली की मुख्यमंत्री थी। तब शीला दीक्षित को उनके कांग्रेसी भाई ने हराया था। वर्तमान में कृत्रिम महंगाई चल रही है, लोगों को गरीब और गुलाम बनाने की यह भाजपा की नीति है। केंद्र सरकार बनिया शैली की सरकार है। सुशील कुमार शिंदे लोकसभा का इंतजार करने को तैयार नहीं है। यदि आप जिम्मेदारी नहीं लेते हैं तो मैं इस भले आदमी का अपमान नहीं होने दूंगा। मुझे सोलापुर सीट जीतनी है और माड़ा भी। मैं राहुल गांधी को देश का प्रधानमंत्री बनाना चाहता हूं। जिले से 11 विधायक चुने गए हैं। अभी जो बजट बनाया गया था उसमें से 11,000 करोड़ रुपए विज्ञापन पर खर्च किए गए। जो काम नहीं करते उन्हें विज्ञापन देना पड़ता है। यह सरकार चुनाव नहीं करना चाहती, इन्हें लोकतंत्र स्वीकार नहीं है। अशोक कांग्रेस में शामिल हुए क्योंकि वह एक आदमी थे। बीजेपी सबसे खूंखार पार्टी है। अगर अध्यक्ष काम नहीं कर रहे हैं तो उन्हें तुरंत हटा दे। एक दिन मैं अपनी बेटी की शादी में आया था, अगले दिन मैं काम पर था। हवा में न रहे क्योंकि यूथ कांग्रेसियों का चुनाव हो चुका है। काम नहीं हुआ तो 6 माह में कार्रवाई की जाएगी। 20 से 25 साल के अध्यक्ष अब कांग्रेस में नहीं रहेंगे। यदि आप अगले हैं तो अपने बुत पर ध्यान दें। हमारा भाई जगताप कहता है मैं नानगिरी करता हूँ, लेकिन यह रूढ़िवाद नहीं बल्कि पार्टी का अनुशासन है। बचपन में बाल भारती की एक सीख थी, सिर पर पता गिरे तो आसमान गिरता है। इसलिए देश में थ्रो अवे सिस्टम है, हम इससे दूर रहना चाहते हैं। महिलांचा सुद्धा पुरुषांबरोबरचा सत्तेमध्ये हिस्सेदारी असली पाहिजे आणि प्रधानमंत्री असताना त्यांनी 73 घटना दुरुस्ती केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या सगळ्यांचा वाटा घेतला। आज 50% नाही, 50% एक महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त राहते, ही देन राजीव गांधींची आहे। आणि म्हणून अशा अनेक त्यांच्या थोड्या काळातलं त्यांचं कर्तृत्व मी या ठिकाणी सांगायला गेलो तर इथं आपल्याला पूर्ण दिवस लागेल, पण अशा महान व्यक्तिमत्वाचं आज शहादत दिवस आपण या ठिकाणी त्या दिवशी आपण आज एकत्रित आलेलो आहोत आणि म्हणून मी राजीव गांधींची आठवण या ठिकाणी मुद्दामून करतो आहे। खरं तर आमचे अशोक भाऊ आज निंबर्गी आज भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले। ते शहरामध्ये भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केलं, महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं। भाजपचा अजेंडा जो येतो आहे त्याचा उल्लेख त्यांनी मगाशी केला, अजून त्याच्यापेक्षा जास्त अजेंडा ते मांडू शकतात कारण की मला माहिती आहे। तर त्याच्यामुळे एक खोटारडी व्यवस्था ज्याला लोकशाही मान्य नाही, ज्यांना फक्त या देशाच्या लोकांना लुटणं, या देशाच्या लोकांना गरीब करणं आणि पुन्हा गुलामीकडे आणणं
अशा पद्धतीची मानसिकता असलेला हा भाजप पक्ष आहे. आणि म्हणून अशोक भाऊ तुम्ही चांगल्या दिवशी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, काँग्रेस पक्षासाठी काम करा. तुम्हाला वाटेल की मी खऱ्या अर्थानं देशभक्त आहे. ते त्या ठिकाणी जी नकली देशभक्ती आपल्याला दाखवली जात होती ती नकली देशभक्ती आहे. कारण की ज्यांना संविधानच मान्य नाही, ज्यांना या देशाची लोकशाही मान्य नाही, जे या राज्यातल्याच नव्हे तर देशाच्या महापुरुषाचा सातत्यानं अपमान करतात. एका काळ्या टोपीवाल्याला बसवलं महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर, ज्या महाराष्ट्राने शाहू फुले आंबेडकरांचा विचार कायम मान्य केला, या देशाने मान्य केला, काँग्रेस पक्षाने मान्य केला, आणि म्हणून हा देश बलशाली झाला. या काळ्या टोपीच्या माणसानं त्या राज्यपालाच्या खुर्चीवर बसून सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अपमान केला. ज्या सावित्रीबाईनं या महिलांना आज मुख्य स्थानावर आणलं, राष्ट्रपती केलं, प्रधानमंत्री केलं, आज सगळ्या जगावर आपल्या देशातली महिला राज्य करत असेल, तर त्या सावित्रीबाई फुलेचा अपमान करण्याचं पाप या बीजेपीच्या मानसिकतेच्या लोकांनी केलं, त्याला सोडून तुम्ही आलात, म्हणून तुमचं स्वागत. अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं. मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज TV ऐप्स डाउनलोड करें. इंस्टालिक ट्विटर हाइकुक फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है. आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं. आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर. फिलहाल वक्त हो चला है दर्शकों ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें. बने रही MNS न्यूज पर. नमस्कार. और आप देख रहे हैं MNS.